नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईलपोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज आणली आहे, त्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे. ब्रेकिंग न्यूज जुनी पेन्शन योजना बाबत फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले. आता फडणवीस यांनी काय सांगितले ही ऑनलाईनहून घेतलेली बातमी आहे. ओल्ड पेन्शन जुनी पेन्शन बाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले. वाचा सविस्तर अपडेट. म्हणजे आता तुम्ही सविस्तर अपडेट ऐका, मी सांगतो आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता चर्चेसाठी आवाहन केले आहे. चर्चेतून मार्ग काढू, संप करू नका असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. जुनी पेन्शनवर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे वित्त सचिव, विविध कर्मचारी संघटना, विविध पक्ष नेते या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. आणि जुनी पेन्शन योजना लागू न करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा विचार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी चर्चेतून मार्ग काढू असे सांगत असले तरी पेन्शन लागू न करण्याचा विचार त्यांचा विचार असल्याचे स्पष्ट होत आहे. कारण यावेळी त्यांनी स्पष्ट केले की राज्याचा कारभार सांभाळताना जबाबदारी झटकता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की जुनी पेन्शन योजना लागू करून राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडण्याचा कोणताही हेतू नसून सदर योजनेला पर्यायी योजनाची चाचपणी करण्यात येईल, जेणेकरून राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडणार नाही व इतर घटकावरही त्या बाबीचा अन्याय देखील होणार नाही. यावेळी अजितदादा वित्त मंत्री असताना जुनी पेन्शन योजना वर अभ्यास समिती तयार करून जुनी पेन्शन योजना लागू करता येणार नाही असेही त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे विरोधी पक्षांचेही विद्यमान सरकारला जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा ट्रस का करावा, त्यांचा सत्ता असताना का केली नाही असा सवाल उपस्थित केला. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना विद्यमान सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या तयारीत नाही हे स्पष्ट झाले आहे. यावरून मित्रांनो स्पष्टपणे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेतून मार्ग काढू असे सांगितले. चर्चेतून काय मार्ग निघतो हे नेमकं आपल्याला सांगता येत नाही. चर्चेतून जो मार्ग निघेल तो आपणास नवीन अपडेट लवकरच घेऊन ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब आपणापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. वंदे मातरम.